हॉस्पिटलच्या पेशंट वार्डातून बाहेर आल्यानंतर तो कॉरिडॉरमध्ये पुढे सरकत राहिला. त्याच्या हातात एक प्लेट होती ज्यात सँडविच ठेवले होते आणि दुसऱ्या हातात चहाचा डिस्पोजेबल प्लास्टिकचा कप होता ज्यामध्ये गरम चहाची वाफ येत होती. त्याला खूप भूक लागली होती कारण काल रात्री नाईट ड्युटीमध्ये तोच होता. कॉरिडॉरमधून जोरात चालत तो आता सेमिनारच्या दिशेने निघाला होता, जिथे तो आधीच सँडविच खाणार, मग चहा पिणार आणि नंतर बराच वेळ झोपणार ही त्याची योजना होती. पटकन चालत चालत सेमिनार हॉलसमोर थांबताच पायाला लाथ मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काचेचा दरवाजा जरा जड होता त्यामुळे त्याला खूप जोर लावावा लागला आणि शेवटी हळूच दरवाजा उघडला. मग त्याने बळजबरीने आपल्या कोपराने आतून दरवाजा उघडला आणि स्वतःच्या ध्यानात आत शिरला. सकाळचे 7 वाजले होते आणि सूर्यप्रकाश खोलीत येत होता, पण त्या प्रकाशात त्याला फरशीवर काहीतरी दिसले ज्यामुळे त्याचा चहाचा कप जमिनीवर कोसळला आणि त्याच्या चहाने पांढरी फरशी घाण केली. त्याचे तोंड आणि डोळे इतके उघडे होते की तो जे दृश्य पाहत होता त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला समजत नव्हते. आणि मग सँडविच प्लेटही जमिनीवर पडली. गरम सँडविच आणि चहा त्याच्या पोटात जाण्यापूर्वीच जमिनीवर होते आणि जो निवांत बसून नाश्ता करून झोपायचा प्लॅन घेऊन आला होता तो अचानक पळून गेल्यासारखा वाटला. त्याने जड काचेचे दार उघडले आणि बाहेर पळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर जोरदार वारा वाहत होता, जणू त्याने समोर मृत्यूचा देवदूत पाहिला होता. पण दिसणारं दृश्य कदाचित त्याहूनही भयंकर आणि हृदय पिळवटून टाकणारं होतं, कारण मध्यभागी त्यांच्या सिनियर डॉक्टर मिताचं शरीर लाल रंगात बुडून पडलेलं होतं. किती जिवंत नाही यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. तिच्या शरीरातून आत्मा बाहेर काढण्यात आला होता आणि तिच्यावर किती क्रूरता केली गेली होती हे तिच्या शरीरावरून स्पष्टपणे दिसत होते. चेहऱ्यावर राग आणून तो पुन्हा पेशंटच्या वार्डकडे पळत होता, कारण एवढा मोठा धक्का आणि एवढी मोठी बातमी एकट्याने सांभाळणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. त्याला त्याच्या सहकारी डॉक्टरांना आणि त्याच्या जीवलग मैत्रिणीला काय झाले होते याबद्दल त्याला त्याच्या सहकाऱ्यांना सावध करावे लागले. त्याच कॉरिडॉरमध्ये मागे सरकत राहिला आणि त्या सेमिनार हॉलमध्ये काचेच्या जड दरवाजासमोर उभे राहून आणि काचेतून ते दृश्य पाहत होता. तेव्हा तुम्हाला त्या लाल झाकलेल्या शरीरासह जमिनीवर चहाचा डिस्पोजेबल कप पडलेला दिसला. त्यातून निघणारा चहा आतमध्ये पडला होता आणि थोड्या अंतरावर जमिनीवर पडलेला सँडविच कदाचित त्याच्या अपयशावर रडत होता, किंवा कदाचित तो एखाद्या दृश्यावर रडत होता ज्याने त्या खोलीच्या भिंती देखील हादरल्या होत्या. जर भिंतीच्या आत भावना असत्या तर खोलीच्या आत जे काही घडले ते पाहून भिंतीही कोसळल्या असत्या, कारण डॉक्टरांसोबत जे काही घडले ते कोणाचे हृदय हेलवायला पुरेसे होते. त्या नाजूक मुलीच्या उपस्थितीमुळे तिचा लॅपटॉपही जमिनीवर पडला होता, कदाचित तो एका कोपऱ्यातून तुटला असावा. तिचा मोबाईल दुसऱ्या कोपऱ्यात निशब्द पडला होता. मग अचानक त्या मोबाईलची स्क्रीन उजळली आणि स्क्रीनमधूनच तुटल्याचे स्पष्ट झाले आणि त्या तुटलेल्या स्क्रीनवर तिच्या आईचा नंबर चमकत होता. कदाचित तिला तिच्या मुलीला फोन करून विचारायचे असेल. मुली घरी कधी येणार? सतत 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून तू थकली असावी. घरी ये आणि विश्रांती घे. मी तुझ्या आवडीचा नाश्ता तयार केला आहे, जरा लवकर ये. पण आईला कदाचित हे माहीत नव्हते की तिची मुलगी खूप पूर्वीच विश्रांती आणि शांततेच्या गोड झोपेत गेली होती. आता तिला कोणी उठवू नये. ती निघालेल्या प्रवासातून परतीचा मार्ग नाही आणि तिला या क्रूर समाजात परत यायचेही नाही, जिथे तिच्या किंकाळ्या निर्दयीपणे दाबल्या गेल्या. तिथे तिच्या नाजूक शरीराला एवढा वेदना दिला गेल्या की त्या वेदना पुन्हा जगण्याची हिंमतच नाही. त्या सेमिनार हॉलमध्ये ठिकठिकाणी खुर्ची आणि टेबल होते. खुर्चीखाली काहीतरी पडलेले होते, कदाचित ते कार्ड असावे, ज्यावर निडी तार खुर्चीच्या एका पायाभोवती गुंडाळलेली होती आणि त्या कार्डावर एक नाव चमकत होते, डॉक्टर मिताराज, वय 25 वर्षे. तिच्याबद्दल अधिक माहिती कार्डच्या खाली देण्यात आली होती, ज्यावर लाल डाग होता. कार्ड बहुधा तिच्या मानेतून जबरदस्तीने खेचले गेले असावे, त्यामुळे तिचा निळा पट्टा तुटला होता आणि तो पुन्हा जोडता येणार नव्हता, कारण त्या तुटलेल्या पट्ट्याने त्या मुलीच्या आयुष्याचा धागाही तुटला होता. तिला जे आयुष्य जगायचं होतं ते तिच्या डोळ्या देखत मेले होते, ज्या स्वप्नांसाठी तिने रात्रंदिवस मेहनत केली होती आणि ती स्वप्ने सत्यात उतरल्यावर तिचे डोळे बघण्याची क्षमता हिरावून गेले होते. ज्या डोळ्यात जोश होता, स्वप्ने होती आणि जीवनाचे सौंदर्य पाहण्याचा अधिकार होता, जो आता हिरावून घेतला गेला होता. जे के हॉस्पिटल आणि कॉलेजच्या पांढऱ्या संगमरवरी कॉरिडॉरवर काळ्या हाय हिल्सच्या शूजचा टॅप टॅप असा सूर होता, पण काळी टाचांची सुंदर मुलगी, पांढरा कोट घातलेली आणि खांद्यावर पिशवी घेऊन ती चक्रा मारत होती. हॉस्पिटलची पाहणी करत असताना तिच्या ओठांवर असू उमटले, जे तिच्यासाठी फक्त हॉस्पिटल नव्हते तर तिच्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप होते. आणि सुमारे 3 वर्षापूर्वी तिने या महाविद्यालयात आणि रुग्णालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश केला होता आणि एक दिवस ती या रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर म्हणून काम करेल असे स्वप्न होते आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले. तिचा आनंद इतका वाढला होता की तिला त्यावर नियंत्रण ठेवता येत नव्हते. जग जिंकल्यासारखे तिला वाटले आणि हा विजय साजरा करण्याचा आज तिचा पहिला दिवस होता. ती पटकन कॉरिडॉरमधून सेमिनार हॉलच्या दिशेने चालली होती
जिथे तिचे इतर सहकारी डॉक्टरही तिच्या येण्याची वाट पाहत होते. ती सेमिनार हॉलमध्ये येताच अचानक तिचा फोन वाजला. तिने तिच्या पांढऱ्या कोटच्या खिशातून एक काळा फोन काढला. तिच्या ओठांवर हसू उमटले, कारण कोणाचा फोन येणार आहे हे तिला माहीत होते. स्क्रीनकडे न पाहता तिने फोन कानाला लावला आणि म्हणाली, मम्मी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. अजिबात काळजी करू नकोस, कारण तुझी मुलगी मोठी झाली आहे आणि एक सक्षम डॉक्टर बनली आहे. आई मी खाईन इथे, कॅन्टीनमध्ये खूप छान जेवण मिळतंय. आणि अजिबात नाराज होऊ नकोस आणि मलाही त्रास देऊ नकोस. आता मी निघते, बाय. तिने पटकन मोबाईल परत पांढऱ्या कोटात ठेवला आणि सेमिनार हॉलचा दरवाजा उघडून आत शिरली. तिला आधीच उशीर झाला होता. ती आत गेल्यावर तिचे सहकारी डॉक्टर तिचे स्वागत करू लागले. तिच्या कारकिर्दीची सुरुवात आणि त्याच कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून तिने पहिल्या दिवसाची सुरुवात केली होती. तिला तेव्हा माहीत नव्हते की ज्या कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये तिने तिच्या स्वप्नांचा पाया घातला होता त्याच कॉलेजमध्ये तिची स्वप्ने इतक्या क्रूरपणे हिरावून घेतली जातील. थकून घरात शिरल्यावर तिने तिची बॅग आणि कोट सोफ्यावर टाकला आणि धडपडत बसली. इतक्यात तिची आई स्वयंपाकघरातून आली. तिच्या हातात थंड पाण्याचा ग्लास होता. ती म्हणाली, मीता बेटा, तुझ्या तब्येतीची पण काळजी घे. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. तुझा रंगही निखळला आहे. तू खूप मेहनत करतेस. मीताने हसून पाण्याचा ग्लास धरला आणि ओठांना लावला आणि मग ग्लास परत आईच्या हातात दिला. ती म्हणाली, आई, या पदावर पोहोचण्यासाठी मी किती कष्ट केले आहे हे तुला माहीत आहे. मी रात्रंदिवस अभ्यास केला आहे आणि सध्या मी फक्त एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे. मी माझ्या वरिष्ठ डॉक्टरांसोबत खूप काही शिकत आहे. माझे गंतव्य अजून खूप दूर आहे. मला या रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर म्हणून काम करायचे आहे आणि मला खात्री आहे की मी हे स्वप्न लवकरच पूर्ण करेन. असे म्हणत तिने मागून आईच्या गळ्यात हात घालून तिच्या आईला लाड करायला सुरुवात केली. मीताच्या आईला तिचा अभिमान वाटत होता. ती मीताच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली, मुली तू खूप पुढे जा अशी प्रार्थना करते, पण तुझी स्वप्ने पूर्ण करण्याबरोबरच तू तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या आयुष्याचा जोडीदाराचाही विचार करायला हवा. आणि मीता म्हणाली, आई मी अजून लग्न करणार नाही, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मीताची आई म्हणू लागली, मुली आयुष्यात लग्नालाही महत्त्व आहे आणि लग्न तुला जे यश मिळवायचे आहे ते मिळवण्यापासून थांबवणार नाही. मी यापुढे तुझे ऐकणार नाही. माझ्याकडे 2-3 नाती आहेत, त्यापैकी एक निवड. माझी मुलगी इतकी सुंदर आणि कर्तृत्ववान आहे म्हणून मी माझ्या मुलीसाठी राजकुमार शोधून आणेन. आणि ती म्हणाली, आई मला राजकुमार नकोय. मला फक्त अशी व्यक्ती हवी आहे जो मला कठीण प्रसंगी साथ देईल, मला सोबत घेईल, माझी काळजी घेईल. आणि मी आयुष्यात कोणतीही निवड करेल तर तो माझी प्रत्येक निवड खुल्या मनाने स्वीकारेल. जर एखादा मुलगा या गोष्टीवर अवलंबून असेल तर माझी वाट पाहण्याची गरज नाही. तू माझे नाते नक्की जमव. असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली. मी तर आजपर्यंत अभ्यासात इतकी व्यस्त होती की तिला जोडीदार निवडायला वेळ मिळालाच नाही. तिला अनेक मुलांनी अप्रोच केले जे तिच्या कॉलेजचे मित्रही होते आणि 1-2 ज्युनियर डॉक्टरांनी तिला प्रपोजही केले, पण तिने ते टाळले आणि सांगितले की हा निर्णय फक्त माझी आई घेईल. कारण मीताच्या आईवडिलांनी तिला या टप्प्यापर्यंत आणल्याबद्दल ती तिच्या पालकांची खूप आभारी होती. दुसऱ्या दिवशी मीता हॉस्पिटलच्या ड्युटीवर गेली तेव्हा तिची नाईट शिफ्ट होती. केवळ वरिष्ठ डॉक्टर संतोष हे कर्तव्यावर हजर होते. त्यांचीही आज नाईट ड्युटी होती. याशिवाय एक ज्युनियर डॉक्टर अजय, जो मीतासारखा ट्रेनी डॉक्टर होता आणि खूप आनंदी स्वभावाचा होता, मीताचा कॉलेज मित्रही होता, तो देखील ड्युटीवर होता. मीताची अजयशी खूप चांगली मैत्री होती. ती त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची. ती म्हणाली की आई माझ्यासाठी मुलगा शोधू लागली आहे. अजय तिच्याकडे बघून हसायला लागला आणि म्हणाला, जो मुलगा तुझ्या आयुष्यात सामील होईल तो खूप भाग्यवान असेल. माझी इच्छा आहे की तू मला पण एक संधी दिली असती, पण तू विचार केला नाही. मीता बोलली, तू माझा खूप चांगला मित्र आहेस अजय. आणि अजयसुद्धा हसून म्हणाला, हो हो बाबा ठीक आहे, पण मित्रसुद्धा आयुष्याचे भागीदार बनू शकतात, बरोबर? त्यात काय नुकसान आहे? आणि मीताने नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. इतक्यात डॉक्टर संतोष पण आले. त्याने अजयला तिथून दूर पाठवले आणि पेशंटला आयसीयूमध्ये नेण्यात सांगितले. काही ऑपरेशन करून तो परत आला असावा आणि खूप थकलेला दिसत होता. मीता त्याला पाहून हसली. डॉक्टर संतोष हे न्यूरोसर्जन होते आणि मीता त्यांच्यामुळे खूप प्रभावित होती. डॉक्टर संतोष सुमारे 45 वर्षांचे होते. डॉक्टर संतोषही मीताकडे बघून हसले आणि म्हणाले, अजय तुझ्या मागेपुढे खूप फिरत असतो, त्याच्यापासून थोडे अंतर ठेव. मीता हसत हसत म्हणाली, तो माझा चांगला मित्र आहे डॉक्टर संतोष, मला त्याच्यापासून काही धोका नाही. मीताकडे खोलवर नजर टाकत डॉक्टर संतोष म्हणाले, तूही थकली असशील, थोडी विश्रांती घ्या. असे करा, 2 कप कॉफी घेऊन सेमिनार हॉलमध्ये या. चला एकत्र कॉफी पिऊ, मी पण खूप थकलो आहे. मीताने हसून होकार दिला आणि डॉक्टर संतोष तिथून निघून गेला. मीता त्यांचा खूप आदर करत होती म्हणून लगेच त्यांची आज्ञा पाळली आणि कॉफीचे 2 कप घेऊन सेमिनार हॉलच्या दिशेने निघाली. दार उघडल्यावर तिने पाहिले की डॉक्टर संतोष खुर्चीवर डोके टेकून बसले होते, कारण मेंदूचे ऑपरेशन 3-4 तास चालते आणि खूप थकवा येतो. मीताने डॉक्टर संतोषला कॉफी दिली आणि स्वतःही पिऊ लागली.
ती म्हणाली, तुमच्यासारखा वरिष्ठ डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न आहे. मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे. डॉक्टर संतोष तिला हसत म्हणाले, तू माझ्या जवळ राहा, जेणेकरून तुला अधिकाधिक शिकता येईल. त्यांनी मीताकडे खोल नजरेने पाहिले तर मीता हसली. डॉक्टर संतोष हे अतिशय यशस्वी डॉक्टर होते. आजपर्यंत त्यांची एकही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली नाही. मीताचेही तितकेच यशस्वी सर्जन होण्याचे स्वप्न होते आणि आता डॉक्टर संतोषच तिला त्यांच्या जवळ राहण्याचा सल्ला देत होते. पण कदाचित मीताला डॉक्टर संतोषच्या म्हणण्याचा अर्थ कळाला नसेल. तो अजूनही तिच्याकडे भेदक नजरेने पाहत होता. अचानक मीता उठली आणि निघून जाऊ लागली, कारण तिला पेशंट वार्डमध्ये जायचे होते. डॉक्टर संतोषने मीताचा हात धरला. मीता अचानक डॉक्टर संतोषकडे आश्चर्याने पाहू लागली, कारण असा निर्लज्जपणा त्यांनी पहिल्यांदाच दाखवला होता. डॉक्टर संतोषही उभे राहिले आणि मीताचे हात हळुवारपणे दाबू लागले. मीताच्या अंगातून जणू विद्युत प्रवाह चालू होता. तिला इतके आश्चर्य वाटले की तिला रागही येत नव्हता. डॉक्टर संतोषने तिला एका झटक्याने जवळ ओढले आणि म्हणाले, तू खूप सुंदर आहेस मीता. मला खूप दिवसांपासून तुझ्या जवळ येऊन सांगायचे होते की तू मला किती आवडतेस. डॉक्टर संतोषचा त्रास वाढू लागल्यावर मीता अचानक लाल झाली. तिने बळजबरीने हात सोडला आणि म्हणाली, डॉक्टर संतोष, मला तुमचा खूप आदर आहे. मला तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. तू माझ्यापासून दूर राहिलास तर बरे. मी तशी मुलगी नाही. माझे स्वप्न फक्त एक सक्षम डॉक्टर होण्याचे आहे, बाकी काही नाही. तसेही तुम्ही विवाहित आहात, अशा कृती तुम्हाला शोभत नाहीत. जसे मीता त्याला शिव्या देत होती, पण तिच्या बोलण्याचा डॉक्टर संतोषवर काहीही परिणाम झाला नाही. पुन्हा त्याने मीताचा हात धरला आणि अचानक तिला जोराने जवळ ओढले. त्यामुळे मीताची छाती त्याच्या हाताला लागली. आता मीताचा संयम संपला होता. तिने डॉक्टर संतोषच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, मला माफ करा की मला वाटले तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, एक सक्षम डॉक्टर आहात, परंतु तुम्ही खूप वाईट व्यक्ती आहात. आता सावध रहा की तुम्ही जवळ येण्याचा प्रयत्न देखील केला तर, नाहीतर मी तुमची तक्रार प्रिन्सिपलकडे करेन. डॉक्टर संतोष मीताकडे बघत म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली मला थप्पड मारण्याची? मी या रुग्णालयातील ज्येष्ठ आणि सिनियर डॉक्टर आहे. मी तुला एका मिनिटात येथून बाहेर काढू शकतो. आजपर्यंत एकाही मुलीने मला नाकारले नाही. तू एवढी शूर आहेस याची शिक्षा तुला भोगावी लागेल. मीता म्हणाली, तुम्हाला पाहिजे ते करा. मला तुमच्यापासून धोका नाही, कारण जो माणूस योग्य मार्गावर असतो त्याला कोणाची भीती नसते. मी तुमच्याबद्दल नक्कीच तक्रार करेल, असे बोलून मीता तिथून निघून गेली. तिचा चेहरा अपमानाने लाल झाला होता. डॉक्टर संतोष आपल्या मनाचा इतका घसरलेला माणूस आहे याची तिला खरोखरच अपेक्षा नव्हती. यानंतर मीताने त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली आणि हॉस्पिटलमध्ये कोणालाच याचा उल्लेख केला नाही, कारण तिला कोणतेही नाटक करायचे नव्हते. दुसरीकडे मीताची आई तिला लग्नासाठी वारंवार पटवत होती आणि शेवटी मीताने वरिष्ठ पोलीस अधिकारी राजवीरला होकार दिला. एका आठवड्यानंतर मीताची एंगेजमेंट झाली, कारण राजवीर आणि त्याच्या कुटुंबियांना मीता खूप पसंत होती. मीता आणि राजवीर एकदाच भेटले होते. तो खूप सभ्य आणि छान माणूस होता आणि मीताला स्वतःसाठी अशीच व्यक्ती हवी होती ज्याच्या संरक्षणात तिला सुरक्षित वाटेल. डॉक्टर संतोषची घटना मीता विसरून गेली होती आणि दुसऱ्याच दिवशी ती हॉस्पिटलमध्ये तिच्या एंगेजमेंटची मिठाई वाटत होती. ती आज खरंच आनंदी होती. जरी आधी तिला वाटत होते की लग्न हे एक मोठे ओझे आहे, एक मोठी जबाबदारी आहे, लग्नानंतर ती कदाचित तिची कारकीर्द चालू ठेवू शकणार नाही, परंतु राजवीरने तिला आश्वासन दिले होते की तो तिच्यावर नेहमीच प्रेम करेल आणि तिला समर्थन करेल आणि तिच्या मार्गात कधीही अडथळा बनणार नाही. अजयचा मूड आज थोडासा अस्वस्थ होता. तो रागावलेल्या मुलासारखा बसला होता आणि मिठाईही खात नव्हता. मीताने त्याच्या डोक्यावर हलकेच थोपटले आणि म्हणाली, तुला वाटते का मी तुझ्याशी मैत्री पण तोडावी? तिने अजयला धमकावल्याप्रमाणे अजय अचानक म्हणाला, ठीक आहे बाबा, मी मिठाई खातो. तुझ्या प्रतिबद्धतेबद्दल अभिनंदन. मीता कधीच आपली होणार नाही हे अजयला माहीत होते आणि त्याला त्याची मैत्री गमवायची नव्हती. मीताने अजयला एक डब्बा दिला आणि म्हणाली, जा हे संतोष सरांच्या ऑफिसला दे, मीताची एंगेजमेंट आहे म्हणून. अजयने आश्चर्याने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, तू हे गोड त्यांच्याकडे स्वतः घेऊन जा, कारण तो तुझा आवडता डॉक्टर आहे. अजयने शोधणाऱ्या नजरेने मीताकडे पाहिले. मीता अचानक गप्प झाली आणि म्हणाली, मी त्याच्याकडे जाणार नाही, तो माझ्या अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. तो म्हणाला, तुमच्या दोघांमध्ये काही झाले आहे का? संतोषने तुझ्यावर लाईन लावली का? आणि मीता अचानक लाल होऊन अजयकडे पाहू लागली. ती म्हणाली, तुला हे सगळं कसं कळालं? अजय म्हणाला, संतोष साहेबांचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. अर्थात तो इथला अत्यंत कर्तबगार आणि ज्येष्ठ डॉक्टर असला तरी तो एक नंबरचा थरकी आहे. रुग्णालयातील परिचारिका आणि लेडी डॉक्टर त्याच्यावर खूप नाराज आहेत, पण असह्य आहेत, कारण त्यांना इथून हकलून लावता येईल. अनेक मुलींच्या असह्यतेचा फायदाही त्याने घेतला आहे. त्याने तुला काही त्रास दिला का? अजयने चिंतेने मीताकडे पाहिलं. असं काही नाही, ती परिस्थिती मी येऊच दिली नाही आणि आता माझी एंगेजमेंट झाली आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, त्यामुळे मला संतोष साहेबांकडून कोणताही धोका नाही. ती सहज म्हणाली आणि मिठाईचा डब्बा अजयच्या हातात दिला. कारण थप्पड मारल्यानंतर डॉक्टर संतोषने मीताला कधी संबोधलेही नाही,
कदाचित त्याचा अहंकार खूप दुखावला गेला असेल जेव्हा एखाद्या मुलीने, ती देखील एक कनिष्ठ डॉक्टर, त्याला थप्पड मारली. पण मीताने नोटीस केले होते की ज्या रात्री तिची नाईट ड्युटी होती त्या दिवशी डॉक्टर संतोषही नाईट ड्युटी करत होते, मात्र त्यांनी मीताला संबोधित केले नाही आणि हा मीताला दिलासा देणारा ठरला. पण आता तिला मनातून पश्चाताप होत होता की आपण डॉक्टर संतोषसोबत काहीतरी वाईट केलंय. निदान तिने त्याला थप्पड मारायला नको होती. डॉक्टरांची माफी मागितली पाहिजे असे तिला अनेक वेळा वाटले, पण हिंमत दाखवता आली नाही. कारण डॉक्टर संतोष कदाचित मीताची रात्रंदिवस ड्युटी घेऊन तिचा बदला घेत होता आणि आजही ती सलग 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. क्षणभरही ती घरी गेली नाही ना तिने विश्रांती घेतली. रात्री 11 च्या सुमारास ती थकली होती. तिला खूप भूक लागली होती आणि तिला वारंवार झोप येत होती, कारण ती गेल्या 36 तासांपासून ड्युटीवर होती. तिची आई पुन्हा पुन्हा फोन करत होती आणि ती विचारत होती, बेटा 2 दिवसांपासून दवाखान्यात आहेस, एवढं काम का करतेस? मीता सांगत होती, काही डॉक्टर रजेवर आहेत आई, त्यामुळे मी पण त्यांच्या वाट्याचं कर्तव्य पार पाडते, आणि तरीही हे माझं काम आहे मम्मा, ही माझी आवड आहे, मला अजिबात थकवा जाणवत नाही, काळजी करू नको. असो, आता मी सेमिनार हॉलमध्ये आराम करणार आहे कारण माझी ड्युटी संपली आहे, मी सकाळी लवकर पोहोचेन, अजिबात काळजी करू नको. मीताने तिच्या आईला धीर दिला आणि फोन बंद केला आणि नंतर ती कॅन्टीनमध्ये जाऊ लागली जेणेकरून तिला काहीतरी खाता येईल आणि नंतर काही तास विश्रांती घ्यावी, कारण तिला खूप मानसिक थकवा जाणवत होता. रात्री 11:30 च्या सुमारास ती तिच्यासोबत नाईट ड्युटीवर असलेल्या तिच्या काही डॉक्टरांसोबत जेवण घेऊन सेमिनार हॉलच्या दिशेने गेली आणि तिथे बसून त्यांच्यासोबत जेवण करू लागली. काही डॉक्टर अजूनही ड्युटीवर होते, ते नुकतेच जेवणाच्या सुट्टीसाठी इथे आले होते आणि आता पुन्हा ड्युटीवर जायला लागले होते. पण मीता रेस्टवर होती त्यामुळे ती एका बेडवर आरामात पडली. झोपेमुळे डोळे जड वाटत होते, तिला खूप झोप हवी होती आणि तिला कोणीही त्रास देऊ नये अशी तिची इच्छा होती. पण कदाचित तिला हे माहीत नव्हते की यावेळी ती झोपली तर ती पुन्हा कधीच उठू शकणार नाही. तिने एकदा तिच्या भविष्यात डोकावले असते तर या सेमिनार हॉलमध्ये झोपण्याची चूक तिने कधीच केली नसती. सकाळचा प्रकाश पसरला होता आणि एक शोकाकुल सकाळ रुग्णालयाच्या भिंतीवर आदळली होती. रात्रभर ड्युटीवर असलेला डॉक्टर अजय सकाळी 7 च्या सुमारास मोकळा झाला आणि आता कॅन्टीनमधून सँडविच आणि दुसऱ्या हातात चहाचा गरम कप घेऊन सेमिनार हॉलच्या दिशेने निघाला होता. त्याला मीतालाही उठवायचे होते जेणेकरून ती घरी जाऊ शकेल, कारण गेल्या 2 दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये सतत ड्युटी करत होती. डॉक्टर संतोष खरंच मीतासाठी खूप वाईट ठरला होता. तो इतर डॉक्टरांना सुटीही देत असे पण मीताला कधीच सुट्टी मिळाली नाही आणि मीतासुद्धा कडक राहिली. अजयला पश्चाताप झाल्यासारखे वाटले आणि तो फक्त मीताचा विचार करत सेमिनार हॉलच्या दिशेने जाऊ लागला. त्याने काचेचे दार उघडताच आतले दृश्य पाहून आपण एखादी हॉरर फिल्म पाहतोय असे वाटले. सुरुवातीला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कदाचित रात्रभर रुग्णांना पाहताना त्याच्या डोळ्यात तेच दृश्य दिसत होते, पण नाही, हे स्वप्न नव्हते, हॉरर फिल्म नव्हती, तर एक क्रूर वास्तव होते जे त्याच्यासमोर जमिनीवर ढीग पडले होते. अचानक त्याच्या हातातून सँडविच आणि कप खाली पडला. तो त्याच्या समोरचे दृश्य पाहण्यास असमर्थ होता. त्यासाठी खूप धैर्य आणि शक्ती आवश्यक होती जी त्याच्याकडे नव्हती. त्याची जीवलग मैत्रीण मीता नग्न अवस्थेत जमिनीवर पडून होती आणि तिची अवस्था तिच्यासोबत काय झाले ते ओरडून सांगत होती. अजयला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हते. कोणी कोणावर एवढा अत्याचार कसा करू शकतो? ती ज्या प्रकारे जमिनीवर पडली होती त्यावरून जणू तिच्यावर अत्याचाराचे डोंगर कोसळले होते. तो हे दृश्य जास्त काळ पाहू शकला नाही म्हणून तो त्याच्या इतर सहकारी डॉक्टरांना तेथे बोलावण्यासाठी परत धावला, कारण इतके वेदनादायक दृश्य पाहण्याची त्याची क्षमता नव्हती. काही वेळाने सेमिनार हॉलबाहेर एवढी गर्दी झाली, प्रत्येकाला आत काय झाले ते पाहायचे होते. जे के हॉस्पिटल अँड कॉलेजचे प्राचार्य संदीप यांनाही माहिती देण्यात आली आणि हॉस्पिटलबाहेर पोलिसांच्या मोबाईलचे सायरन वाजू लागले, कारण प्रशिक्षणार्थी डॉक्टर मीता मृत्यूच्या दरीत कायमची झोपली होती आणि तिला इतक्या क्रूरपणे चिरडले गेले होते की ते मानवी कार्य आहे असे वाटलेच नाही. जणू काही मीताकडून कोणी तिच्या मागच्या जन्माचा बदला घेतलाय असं वाटत होतं. तिचे रक्ताने माखलेले शरीर पांढऱ्या चादरने झाकलेले होते, कारण त्याच्याकडे जास्त वेळ पाहणे कोणालाच परवडणारे नव्हते, विशेषतः अजयसाठी ज्याची ती चांगली मैत्रीण होती. त्याला चांगलं आठवलं, ती रात्री त्याच्याशी आनंदाने बोलत होती, तिच्या डोळ्यात जीवन होते, ओठांवर हसू होतं. हसत हसत मुलगी कशी मेली आणि हे कसं होऊ शकतं? तो वेड्यासारखा ओढत होता. हा धक्का त्याच्यासाठी आपत्तीपेक्षा कमी नव्हता. कुणास ठाऊक मीताच्या आईवडिलांना हे कळल्यावर ते नक्कीच वेडे होऊन बसतील आणि त्यांना फोन करून माहिती देण्याची अजयची हिंमत नव्हती. पोलिसांनी संपूर्ण सेमिनार हॉल सील केला होता. मीताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला, पण तिच्यावर कोणीतरी मोठा अन्याय केल्याची तिची अवस्था ओढून सांगत होती. मग तिचा अत्यंत क्रूरपणे नाश करण्यात आला. शेवटी कोणी इतकं क्रूर कसं असू शकतो? त्याला हृदय नाही का? रुग्णालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनाही तपासणीसाठी थांबवण्यात आले, कोणालाही आत किंवा बाहेर जाऊ दिले नाही. रात्री 3:30 ते 4 च्या दरम्यान मीताचा जीव घेतला गेला. आता सकाळचे 10 वाजले होते पण तो जनावर अजून पकडला गेला नव्हता. तो कोण होता, कुठून आला होता,
तो हॉस्पिटलमधला डॉक्टर होता का? पण मीतासोबत सेमिनार हॉलमध्ये गेलेले डॉक्टर जेवण करून बाहेर आले होते आणि आपापल्या ड्युटीला गेले. फक्त मीता एकटी उरली होती. मीताच्या पालकांनाही हॉस्पिटलबाहेर थांबवण्यात आले. आपल्या मुलीकडे एक नजर टाकावी म्हणून त्यांना आत येऊ दिले जात नव्हते. मीताची आई सविता दुःखाने आणि धक्काने पूर्णपणे वेडी झाली होती. आयुष्यातील आनंदाचा, आनंद लुटणाऱ्या आपल्या हसऱ्या मुलीचा मृत्यू झाला यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. रुग्णालयाचे नाव बदनाम होऊ नये यासाठी रुग्णालयाच्या आत पोलीस आणि प्राचार्य या प्रकरणाला आत्महत्या करार करण्याचा प्रयत्न करत होते. पोलीसही यात त्यांच्यासोबत मिसळले होते. अजय हे सर्व पाहत होता. मीताच्या जाण्याचं दुःख एकीकडे होतं, पण तिच्यावर एवढा अन्याय होईल की याला आत्महत्या म्हणावं ही किती मोठी चूक होती. अजयला हे सर्व सहन होत नव्हते. त्याने ताबडतोब मीताच्या मंगेतर राजवीरला बोलावून घेतले, जो खूप वरिष्ठ आणि कर्तबगार पोलीस अधिकारी होता. त्याला आधीच माहिती मिळाली होती आणि तो स्वतः रुग्णालयात येत होता. कॉलेजच्या प्राचार्यांनी एक निवेदन जारी केले होते की मीता गंभीर नैराश्य आणि चिंताग्रस्त होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. पण हे सत्य कोणी स्वीकारत नव्हते, विशेषतः मीताची आई, जी रडत वेडी झाली होती. राजवीर तिथे पोहोचताच त्याने मीताच्या आईला मिठी मारली. त्याचे डोळेही लाल झाले होते, कारण त्याच्या मंगेतराला अशा अवस्थेत पाहणे म्हणजे त्याच्या हृदयावर खंजीर खुपसल्यासारखे होते. मीताच्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत नक्कीच पोहोचवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देईन असं त्याने ठरवले होते. त्याने हे प्रकरण स्वतः हाताळण्याची परवानगी घेतली होती आणि जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा तो पूर्णपणे स्तब्ध झाला. अर्थात हॉस्पिटल आणि पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते, पण पोस्टमार्टम रिपोर्ट ऑनलाईन जारी करण्यात आला, जो वाचून देशभरात चिंतेची लाट उसळली आणि सगळ्यांचाच दुःखात आणि संतापात वाढ झाली होती. एका मुलीला एवढी वाईट वागणूक कशी दिली जाऊ शकते, कारण त्या अहवालानुसार मीतावर अनेक वेळा क्रूरपणे प्राणघातक इज्जतीवर हल्ला करण्यात आला होता. आणि हे क्रूर कृत्य केवळ एका व्यक्तीने केले नाही तर अनेकांनी केले होते. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की रात्री 2:30 ते 4 दरम्यान इतके लोक इथे कसे येऊ शकतात. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये 2 कॅमेरे बसवण्यात आले होते, पण त्या रात्री ते दोन्ही कॅमेरे बंद पडले होते. हे कॅमेरे रात्री 2 फुटेज दाखवू शकले नाहीत. रात्री 11:30 वाजल्याचं एकच फुटेज होतं. त्यात एक अनोळखी व्यक्ती सेमिनार हॉलमध्ये येताना आणि 5 बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर मीता आत शिरली होती. अखेर ती व्यक्ती कोण होती, कारण तो हॉस्पिटलचा कर्मचारी दिसत नव्हता. सेमिनार हॉलमध्ये एक ब्ल्यूटूथ उपकरणही सापडले. हे नक्कीच ब्ल्यूटूथ डिव्हाइस होते, कारण ते मीताच्या किंवा हॉस्पिटलच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनशी कनेक्ट होत नव्हते. आता पोलिसांना फक्त या गुन्हेगारापर्यंत पोहोचायचे होते, पण त्याला कोण आणणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, कारण महाविद्यालयाच्या बाहेर उभा असलेला सुरक्षा रक्षकाने अज्ञात व्यक्तीला आत जाऊ देत नव्हता आणि या महाविद्यालयात प्रवेश करण्याचा हा एकमेव मार्ग होता. त्यामुळे या सुरक्षा रक्षकाची चौकशी करून सत्य बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तो 60 माणूस होता. रूप पाहता तो माणूस हात जोडून वारंवार सांगत होता की त्याला काहीच माहिती नाही, कारण रात्री 11:00 कोणीतरी तिला डिस्पोजेबल कपमध्ये कॉफी दिली होती आणि ती प्यायल्याबरोबर ती गाढ झोपेत गेली. त्यात काही औषध मिसळले असावे. आता या डिस्पोजेबल कपच्या माध्यमातूनच गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल आणि हा सगळा खेळ कोणी खेळला हे उघड होऊ शकतं. पोलिसांनी कॅफेटेरियाच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि तपास करणारा राजवीर होता. तपासादरम्यान त्याला एक गोष्ट समोर आली जी अविश्वसनीय होती, कारण कॅफेटेरियात काम करणाऱ्या एका वेटरने सांगितले की रात्री 11:00 वरिष्ठ डॉक्टर संतोष यांनी माझ्या ट्रेमधून कॉफीचा डिस्पोजेबल कप उचलला होता. ते म्हणाले की मला ऑपरेशन करावे लागणार आहे आणि त्यासाठी मला कॉफीची गरज आहे. वरिष्ठ डॉक्टर संतोष यांच्यावर असे आरोप करणे इतके सोपे नव्हते, कारण ते या रुग्णालयाचे अत्यंत ज्येष्ठ डॉक्टर होते. त्याचे नाव घेतल्यावर मुख्याध्यापकांनाही राग आला, मात्र त्याची चौकशी करणे आवश्यक होते. जेव्हा अजयने राजवीरला मीता आणि सिनियर डॉक्टर संतोष यांच्यामधील वादाबद्दल सांगितले तेव्हा राजवीरला या सगळ्या मागे फक्त एक डॉक्टर संतोषचा हात आहे यात शंका नव्हती. त्यानेच कॉफीमध्ये काहीतरी मिसळून सुरक्षा रक्षकाला प्यायला लावले, जेणेकरून हॉस्पिटलच्या बाहेरून कोणीही अनोळखी व्यक्ती सहज आत शिरू शकेल. डॉक्टर संतोष खूपच हुशार निघाला, कारण तो रात्रभर 2 ऑपरेशनमध्ये व्यस्त राहिला, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. पण सारा संशय त्याच्यावरच होता आणि सगळे पुरावे त्याच्याकडेच बोट दाखवत होते की त्यानेच मीतावर अत्याचार केला. कदाचित त्याने आपल्या थप्पडचा बदला घेतला असावा, पण तो इतका क्रूर असू शकतो याची कोणालाच कल्पना नव्हती. डॉक्टर संतोषची चौकशी केली असता प्रथम त्याने सत्य उघड करण्यास नकार दिला आणि एका वरिष्ठ डॉक्टरवर खुनाचा आरोप करण्याची धमकी दिली. मी रात्रभर ऑपरेशनमध्ये व्यस्त होतो की मी ऑपरेशन रूममधून बाहेर आलो नाही आणि मी मिताशी काहीही चुकीचे केले नाही. पण राजवीर म्हणाला की तू तिच्यावर काहीही अन्याय केला नसला तरी तूच तिच्यावर अन्याय करून घेणारा आहेस. असे म्हणत राजवीरने त्याचे अटक वॉरंट काढले. मीताला न्याय द्यावा, अन्यथा रुग्णालयाची भीटमार करू, अशी मागणी करत रुग्णालयाबाहेर लोकांची प्रचंड गोंधळ सुरू असल्याने अटक वॉरंट काढावे लागले. कॉलेजच्या प्राचार्यालाही राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे डॉक्टर संतोषला अटक करून त्याचा रिमांडही घेण्यात आला.
काही तासातच त्याने संपूर्ण सत्य उघड केले आणि सत्य इतके हृदय पिळवटून टाकणारे होते की जो कोणी ऐकेल त्याचे हृदय थांबेल. तो इतका क्रूर कसा असू शकतो? मीताचे थप्पड म्हणजे त्याच्या अहंकारावर खोलवर आघात झाला होता. मीता आता दुसऱ्याची आहे हेही त्याला कळून चुकले होते. त्यामुळे त्याला तिला पूर्णपणे नष्ट करायचे होते. त्याने हॉस्पिटलच्या बाहेर जॅकी नावाच्या व्यक्तीला काही पैसे दिले आणि त्याला आत नेले. जॅकी ड्रग व्यसनी होता आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला 30 ते 35 वर्षांचा माणूस होता. डॉक्टर संतोषने मीताला धडा शिकवण्यासाठी इजा करण्याचा कट रचला होता, पण तिला मारण्याचे आदेश दिले नव्हते. तो फक्त मीताला त्रास देण्यासाठी म्हणाला होता. पण जॅकी नावाच्या माणसाने त्याच्यासोबत काही ड्रग्ज आणि गुन्हेगार मित्रही आणले होते, जेणेकरून तेही या घाणेरड्या कामात सहभागी होऊ शकतील. दारूच्या नशेत त्यांनी एका अशक्त मुलीवर हल्ला केला. त्यांनी एकामागून एक तिच्याशी घृणास्पद वर्तन केले. मीताने विरोध केला असता त्याने तिच्या शरीराची हाडेही मोडली. हा छळ सहन न झाल्याने मीताला आपला जीव गमवावा लागला. त्या गुन्हेगारांना पकडल्यावर जॅकीच्या मोबाईलला ब्लूटूथ उपकरण जोडण्यात आले आणि त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आली. डॉक्टर संतोषलाही निलंबित करण्यात आले आणि मीताचा छळ आणि क्रूर कृत्य केल्याप्रकरणी त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. त्याची कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्याचा अहंकार उद्ध्वस्त झाला. राजवीरचे हृदय जळत होते. त्याला आपल्या प्रिय मंगेतराचा इतक्या क्रूरपणे खून करणाऱ्या डॉक्टर संतोषला स्वतःच्या हातांनी मारायचे होते. राजवीरचे हृदय अंगारासारखे जळत होते, कारण पुढच्या महिन्यात त्याचे आणि मीताचे लग्न होणार होते. त्याने आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने मीतासोबत सजवली होती, पण आता जणू कोणीतरी खंजीर खुपसून त्याच्या हृदयावर विरजण घातले होते. डॉक्टर संतोषला तो कोणत्याही किमतीत माफ करणार नव्हता. संतोष आणि इतर गुन्हेगारांना शिक्षा करून त्याच्या मनातील वेदना, मीताच्या आईशी अश्रू आणि तिचा वेडेपणा संपू शकला नसता, तरी निदान भविष्यात अशा क्रूरतेपासून मीतासारख्या निष्पाप मुलींना वाचवता येईल. कारण गुन्हेगारांना शिक्षा करून जे मरण पावलं ते परत येऊ शकत नाहीत, पण अनेक गुन्हे आणि लोकांचे हाल निश्चितच थांबू शकतात. त्यांच्या मनातील वेदना आणि मीताच्या आईचे अश्रू आणि तिचा वेडेपणा संपू शकत नाही, पण निदान भविष्यात मीतासारख्या निष्पाप मुलींचे अशा रानटी लोकांपासून वाचवता येऊ शकते. काही गुन्हेगारांना शिक्षा करून जे मरण पावले ते परत येत नाहीत, पण अनेक गुन्हे आणि मुलींचे हाल निश्चित थांबू शकतात. माझ्या मते अशा क्रूर कृत्य करणाऱ्यांना जागीच मारले पाहिजे, म्हणजे लोकांची असे दुष्कर्म करण्याची हिंमत होणार नाही. जर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ड्युटीवेळीत सेफ नाही तर सामान्य जनतेचं काय? तुम्हाला बलात्कार करणाऱ्यांची काय शिक्षा असावी असे वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.